नगर तालुक्याची सध्याची परिस्थिती अत्यंत भयानक आहे. तालुक्यात कुठल्याही प्रकारच्या पेरण्या यशस्वी झालेल्या नाहीयेत. शेतकऱ्यांची परिस्थिती ही देखील बिकट झालीय. पाणी नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याचं अडचण निर्माण झालीय. या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागण्यांची पूर्तता करण्यासाठीची मागणी केली आहे. त्यात नगरला दुष्काळ जाहीर करावा, चारा छावणी सुरू करावी, पाण्याचे टँकर मंजूर व्हावे, दुष्काळी विमा जाहीर करावा, वीज बिल माफ करावे अशा अनेक मागण्यांची पूर्तता न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. ठिकाणी जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून सर्व नगर तालुका 1.5 ते 2 महिन्यापूर्वी महाराष्ट्र राज्यामध्ये दुष्काळी तालुके घोषित झाले होते आणि त्या दुष्काळी तालुक्या घोषित झालेल्यामध्ये नगर तालुकाही या ठिकाणी त्यांच्या लिस्टवर होता. परंतु नगर तालुक्यामध्ये ज्या उपाययोजना राबायला पाहिजे, कारण नगर तालुका दुष्काळी तालुका आहे, नगर तालुक्याला कुठलंही कॅनलचं पाणी नाही, कुठलंही पाटबंधाऱ्याचं पाणी नाही. नगर तालुक्याला जे छोटे मोठे तलाव आहेत त्याच्यावर नगर तालुक्याचं शेतकऱ्यांचं जीवनमान अवलंबून असतं आणि त्याप्रमाणे नगर तालुक्यामध्ये कुठेही आत्ता सध्या कुठल्याही तलावामध्ये पाणी नाही, कुठल्याही तळ्यामध्ये पाणी नाही आणि त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना जी प्रामुख्याने अडचण आहे की प्रत्येकाच्या दावणीला या ठिकाणी जनावरं आहेत. प्रत्येकाच्या आपल्या नगर तालुक्यामधील शेतकऱ्यांचा जोडधंदा म्हणून या ठिकाणी दूधधंद्याला पाहिलं जातं आणि तो दूधधंदा या ठिकाणी आमच्या गाई असतील, म्हशी असतील, त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या दावणीला आहेत आणि अशी अडचण निर्माण झाली आहे की शेतकऱ्यांना त्या जनावरांना चारा घालायचा की स्वतःच्या पोटा स्वतःला या ठिकाणी जीवन जगायचं कसं कशा प्रकारे जगायचं त्या सगळ्या अडचणी शेतकऱ्यांना निर्माण झालेल्या आहेत. कारण चारा जनावरांना दावणीला चारा आणण्यासाठी पैसे लागतात आणि या ठिकाणी दूधधंदा पाहिलं तर दूधधंदासुद्धा 2 वर्षापासून अडचणीत आहे. दुधालासुद्धा योग्य भाव मिळत नाही, कायम दुधाचे दर चढउतार होत असतात. त्यामुळं शेतकऱ्यांना कशाप्रकारे पशुधनाला वाचवायचं या अडचण निर्माण झालेल्या आहेत. आपण पाहत आहोत की शेतीमालालासुद्धा बाजारपेठेत भाव नाही. ज्या शेतकऱ्यांनी कुठंतरी विकतचे टँकर घेऊन या ठिकाणी कांदा उत्पादन केला होता, या ठिकाणी मार्केटच्या परिसरामध्ये काही शेतकरी आमचे कांदा फेकून देऊ राहिलेत, लाल कांद्याला भाव नाही आणि त्यामुळं शेतकऱ्यांना कुठंतरी कुठल्या तरी व्यवसायातून कांदा उत्पादन असं शेतीमालाचं उत्पादन असं तिथून जरी 2 पैसे आले तरी ते जनावरांना या ठिकाणी विकतचा चारा घालून जगू शकतात. परंतु तशी कुठलीही परिस्थिती या सरकारच्या कालखंडामध्ये राहिलेली नाही. नेमकं हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, व्यापाऱ्यांचं आहे, उद्योग व्यवसायांचं व्यावसायिकांचं आहे हे काही कळत नाही. कारण या सरकारच्या कालखंडामध्ये सर्व क्षेत्रामधील लोक परेशान झालेले आहेत आणि या सर्व गोष्टींना BJP आणि शिवसेनेचं सरकार कारणीभूत आहे. एक तर BJP कारणीभूत नाही, कारण शिवसेनासुद्धा त्याला तेवढी जबाबदार आहे आणि आता कुठंतरी शेतकऱ्यांचा आम्हाला पुळका आहे आणि शेतकऱ्यांसंदर्भात शिवसेनेला पुळका आहे आणि चाराच्या संदर्भात असेल तर त्यांनी या ठिकाणी रेडीमेड चारा जो आपण म्हणतो तो या ठिकाणी काही ठिकाणी वाटलेला आहे. परंतु एक गुणी दोन गुणी वाटून जर शेतकऱ्यांचं या ठिकाणी जनावरांचं भागत असेल तर मला असं वाटतं शक्य नाही. कारण दावणीला जो जित्राबाई आणि ज्याच्या घरी आहे त्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं त्याची जाण असते आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी नगर तालुक्यातील शेतकरी असतील, या ठिकाणी विद्यार्थी आहेत आणि प्रत्येक विद्यार्थी हा ग्रामीण भागातील बरेचसे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत, त्यांच्या दावणीला जनावरं आहेत आणि त्यांच्या बापाला जे काही त्रास होतोय, जे काही अडचण निर्माण होतात त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थी संघटनेने असा निर्णय घेतला की नगर तालुक्यातील शेतकरी आणि विद्यार्थी मिळून या ठिकाणी आपण उपोषणाला धरणे आंदोलनाला बसू आणि या शेतकऱ्या विरोधी सरकारला प्रशासनाला कुठेतरी जाण आली पाहिजे. आम्ही 1 महिन्यापूर्वी नगर तालुका दुष्काळी घोषित व्हावा म्हणून आंदोलन केलं होतं. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी नगर तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासमोर आज या ठिकाणी या कार्यालयासमोर धरणे आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे. खरं तर गेल्या काही वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये एका विशिष्ट प्रकारच्या सरकार पक्षाचं सरकार या ठिकाणी काम करत आहे. देशामध्ये आणि राज्यामध्ये सरकार काम करत असताना या सरकारने खरं तर एक विशिष्ट प्रकारची नीती या ठिकाणी अवलंबली आहे. आपण जर प्रामुख्याने विचार केला तर इंग्रजांनी या देशामध्ये जेव्हा राज्य करत असताना ज्या पद्धतीने राज्य केलेलं आहे तसंच प्रकारचं राज्य हे महाराष्ट्र शासन करत आहे. त्याचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगत आहे.
या महाराष्ट्र शासनाने सध्या एक विशेष प्रकारची पद्धत अवलंबलेली आहे की महाराष्ट्रामध्ये ग्रामीण आणि शहरी जो भाग आहे त्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात जो शेतकरी आहे या शेतकऱ्यांचा जो शेतमाल खरं तर शहरी भागात येत असतो त्या शहरी भागामध्ये जी लोक राहत असतात त्या लोकांना हा जो शेतमाल मिळत असतो तो कमीत कमी दराने देण्याचं काम या ठिकाणी या सरकारने केलेलं आहे. आणि जर महाराष्ट्र सरकारचा तुम्ही विचार केला तर या ठिकाणी बऱ्याचशा लोकांना त्याची खरं कल्पना नाही आहे. जर या विधानसभेचा विचार केला तर तुम्हाला असं दिसून येईल की जास्तीत जास्त हे मतदारसंघ हे शहरी भागातले आहेत. त्यामुळं शहरी भागातल्या लोकांना खुश ठेवण्याचं काम या ठिकाणी सरकार करत आहे. त्यामुळं फक्त घोषणा करायचं काम सरकार करत आहे परंतु कसल्याच प्रकारच्या घोषणाची पूर्तता या ठिकाणी होत नाही आहे. शेतकऱ्याकडे खरं दुर्लक्ष आहे परंतु या शेतकऱ्याच्या लक्षात येत नाही की जर ग्रामीण भागामध्ये शेतकरी जीवन राहिला तरच या शहरी भागातल्या लोकांच्या ज्या अन्न वस्त्र निवारा या गरजा आहेत या गरजा खरी या ठिकाणी पूर्ण होऊ शकतील. परंतु ही जे चार साडेचार वर्षे या ठिकाणी होत आलेली आहे सरकार फक्त घोषणा करतं परंतु प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी करत नाही हे सरकारमध्ये सामील असलेला जो शिवसेना पक्ष आहे याच पक्षाने काल परवा एका सभेमध्ये जाहीर केलं आहे की शेतकऱ्याला कर्ज माफ केलेलं आहे परंतु त्या शेतकऱ्याला कर्ज माफ झाल्यानंतर त्याला खरंच कर्जमाफी मिळाली एक नाही याचा दाखलासुद्धा या शिवसेनेने दिलेला आहे. तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो अशा प्रकारे भाजप सेना या सरकारमध्ये चार साडेचार वर्षापासून काम करत आहे. परंतु मात्र दोघांचं एवढं घनिष्ठ प्रेम आहे की पुन्हा सुद्धा त्यांच्या वर्तमानपत्राच्या बातम्यावरून ते एकत्र आणण्याचं काम करत आहे. आज या ठिकाणी नगर तालुक्यामध्ये जो दुष्काळ आहे त्या दुष्काळातल्या ज्या विशेष प्रकारच्या मागण्या आहेत या मागण्याचं खरं तर निवेदन आपल्याला या ठिकाणी दिलं जाणार आहे. या मागील बोर्डवर काय मागण्या आहेत या मागण्याचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. राज्य शासन असेल आणि राज्य शासनाचं अंमलबजावणी करणारं हे जिल्हाधिकारी कार्यालय असेल खरं तर जिल्हाधिकाऱ्यांचं काम आहे. शासनाने जर एखादी घोषणा केली तर त्याची अंमलबजावणी करण्याचं काम या जिल्हाधिकाऱ्यांचं असतं. शासनाकडून आदेश प्राप्त झाला नसेल तर ते आदेश मिळवण्याचं काम सुद्धा या अधिकारी वर्गाचं असतं. बांधणार आज आम्ही या ठिकाणी 8 दिवसात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाच्या वतीने व आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही कलेक्टर ऑफिस येथे 4 छावण्या व विद्यार्थ्यांची फी 1 वर्षाची माफ जर नाही झाली तर याच्यापुढं आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन सगळे विद्यार्थी जिल्हाभरात आम्ही करू सगळी मिळून.